विशाल, गणेश, अतुल जी, गणेश जी नमस्कार, करण हक्के, जय श्री राम, लिंबा जी नमस्कार, नयन नमस्कार, अक्षय, अक्षय कुमार नमस्कार, अविनाश कुलकर्णी जी नमस्कार, रवि मोरे जी नमस्कार, सुमित नमस्कार, और राम नमस्कार, साईनाथ नमस्कार, ममले सर नमस्कार, सचिन नमस्कार, कोरे जी नमस्कार, सुशील जी नमस्कार, बाबा साहेब नमस्कार, शैलेश जी नमस्कार, गजानन जी नमस्कार, योगेश जी नमस्कार, ननेश्वर नमस्कार, आकाश नमस्कार, बऱ्यापैकी जोडती आहेत आपल्याशी आणि माझा सर्वांना नमस्कार. आजचा दिवस म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. 31 मार्च म्हणजे लातूरच्या इतिहासामध्ये नोंद करणारा दिवस म्हणजे 31 मार्च. मी आज लाईव्ह येण्याच्या मागचंही कारण आपल्याला सांगणार आहे आणि आजच्या दिवसाचंही महत्त्व आपल्याला सांगणार आहे. आपल्या लातूर जिल्ह्याची मागची परिस्थिती, आजची परिस्थिती आणि भविष्यामध्ये या भागातला एक कार्यकर्ता म्हणून आपण केलेले संकल्प हे आज आपल्याला करायचे आहेत. मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. अधिवेशन चालू होतं. एक वरिष्ठ अधिकारी, मी काय नाव नाही घेणार, त्यांच्यासोबत ज्यावेळेस मी बसलं असताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला की संभाजीराव, आपण लातूरला रेल्वे मेट्रो कोचचा कारखाना त्या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्याच्यावर ट्विट केलंय, तर एवढा मोठा कारखाना लातूरला येतोय, निश्चित आपल्या मागं खूप मोठा आशीर्वाद असणार आहे. आपण आपल्या काळामध्ये मंत्री असताना हा कारखाना लातूरला आला तर एक मोठा राजकीय वरदास्त आपल्या पाठीशी असणार आहे, एक फार मोठा आशीर्वाद असणार आहे, असं त्यांनी मला उल्लेख केला. तर थोडं सांगतात का हा आशीर्वाद नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हा कारखाना लातूरमध्ये येतोय, असा मला प्रश्न त्यांनी विचारला. मी थोड्या वेळासाठी थांबलो आणि त्यांना सांगितलं की एक फार मोठा, खरंच आपण म्हटल्यासारखं आपल्या ह्याच्यामध्ये आहे आणि आपल्यालाही सांगायचं आहे मला तो आशीर्वाद कुणाचा आहे की ज्यांच्यामुळं हा कारखाना आज लातूरमध्ये आलेला आहे आणि एक इतिहास देशातल्या ह्याच्यामध्ये एक औद्योगिक इतिहास निर्माण करणारा हा कारखाना हा कुणाच्या आशीर्वादाने लातूरमध्ये आला, ह्याच्या मागची एक पूर्ण एक कथा, म्हणजे एक स्टोरी आहे. हे सहज झालंय असंही नाही आहे. तर तो आशीर्वाद म्हणजे लातूरच्या जनतेचा आशीर्वाद आहे, आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आपण म्हणताल की लातूरच्या जनतेचा आशीर्वाद कसा? 2016-17 साली राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मी कॅबिनेट मंत्री झालो आणि त्याच काळामध्ये मंत्री म्हणून मला दिल्लीला काही बैठकीला जाण्याचा योग आला. त्या बैठकीमध्ये रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळेसचे मंत्री होते पियुष गोयल साहेब, त्यांच्याकडे गेलो. महाराष्ट्राचे मंत्री होते आणि त्यांच्याकडे एक अधिकारी होता, वरिष्ठ अधिकारी होता, मी खरंच परत त्यांचंही नाव नाही घेणार. त्यांच्याकडे बसल्यानंतर ते लातूरला त्यांनी ह्यापूर्वी काम केले होते आणि त्यांचा मराठवाड्याशी फार जिव्हाळ्याचा संबंध आहे. तर त्यांनी सांगितले की मी मराठवाड्यातला आहे, मराठवाड्याची माझी नातेवाईक आहेत, मी मराठवाड्यात राहिलो आहे. आमची चर्चा झाली की मराठवाड्यातला खरा जिव्हाळ्याचा प्रश्न काय आहे. त्यांनी सांगितले की मराठवाड्यातली बेरोजगारी, आपला मुलांमध्ये
शैक्षणिक पात्रता असताना त्याला घर सोडून त्यांना बाहेर काम करायला जावं लागते, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि ह्यासाठी आपण काय करणार आहे, ह्याच्यासाठी प्रयत्न काय करणार आहे की कायमस्वरूपी रोजगार आपल्या भागामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. मग त्या अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की रेल्वे विभागातलेच अधिकारी होते, त्या खात्यातले, त्यांच्याकडे जबाबदारी होती. म्हटले की संभाजीराव, मी आपल्याला एक विषय सांगतो पण माझं नाव येऊ देऊ नका. म्हटले त्यांनी सांगितलं की देशामध्ये दोन रेल्वे निर्माण करणारे कारखाने येणार आहेत असा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. मंत्री महाराष्ट्राचे जे, तो कारखाना लातूरला होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही मागणी करा. अद्याप कोणत्याही राजकीय माणसाने ही मागणी केलेली नाही आहे. तर पहिली मागणी जर आपल्या वतीने जर झाली तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यावर क्लेम करता येईल. मी अधिकारी म्हणून मला बोलता येणार नाही, पण तुम्ही बोलू शकता. ही चर्चा झाली आणि त्यांनी म्हटले की देवेंद्रजींचा शब्द हा केंद्रामध्ये पडू शकत नाहीत. रेल्वे मंत्री माननीय पियुष जी आहेत, त्यांनीही महाराष्ट्राचेच आहेत. त्यामुळे एक चांगली संधी आपल्या सर्वांना आहे की हा कारखाना आपण आपल्या भागामध्ये आणू शकतो. महाराष्ट्रात आलो, योगायोग असं झालं की माननीय देवेंद्रजींनी, त्यावेळेसचे ते मुख्यमंत्री होते आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या, त्यांनी मंत्रिमंडळातल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बोलून घेतले आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आपण राज्याचे सर्व मंत्री आहात, मंत्री म्हणून चांगलं काम करतात, पण संघटनात्मक पण आपल्याकडे दिलेले जे जबाबदारी, जे जिल्हे असतील त्या जिल्ह्यांमध्ये आपण संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष द्यायला पाहिजे. आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत. मी सर्वांनाच सांगतो, सर्व मंत्री, सगळे त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांना सांगितले की आपण ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा निकाल, ज्यांच्या जिल्ह्यातले निकाल सर्वात चांगले असतील त्या मंत्र्यांचं मी प्रमोशन करतो म्हटलं. आणि त्यांच्या मनावर, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचं प्रमोशन करणार. त्यांना आवडणारं एखादं खातं आवडत असेल जे सर्वात चांगला निकाल देईल स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत, त्यांना आम्ही चांगलं खातं देऊ, त्यांचं प्रमोशन करू, असं देवेंद्रजींनी आम्हा सर्वांना सांगितलं. बैठक संपली. बैठक संपल्यानंतर मी त्यांचा एक मिनटं वेळ घेतला. मी म्हटलं, भाऊ मी आपल्याकडनं एक वचन घेतो, मला वचन पाहिजे. म्हटलं, मी काय खातं किंवा विभाग मी काहीच मागणार नाही, पण आपल्याला अपेक्षित असेल तसा निकाल आमचा लातूर जिल्ह्याने जर दिला तर मला आपल्याकडनं एक विषय, आपल्याकडनं एक मागणी करायची. त्याने म्हटलं, संभाजी तू माग ते देतो. म्हटलं, मी म्हटलं, भाऊ मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही, लोकांच्या हितामध्ये जे असणार आहे ते मी आपल्याकडे मागणी करणार आहे. जनहितातला विषय, लोकहितातला विषय मी आपल्याकडे मागणी करणार, पण आपण मला ते देत असताना आपल्याला अडचणी येऊ शकणार आहेत, पण तो विषय आपल्याकडे अद्याप कुणीच मागितलं नाही. पहिला मागणारा मीच असणार आहे, पण मी आपल्याकडे फक्त त्या विषयामध्ये अडचण आल्यानंतर तुम्ही आमच्या जिल्ह्याच्या पाठीशी राहावं लागेल, आमच्या पाठीशी राहावं. मला तो दिवस अजूनही आठवतोय, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतरचा त्यांनी दिलेला शब्द. संभाजीच, मी तुला शब्द देतो. म्हटले, तू निकाल चांगला आण, तुला जे पाहिजे ते मी देण्याची माझी जबाबदारी. आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या. मी लातूरच्या जनतेच्या समोर आपण सर्वजण गेलो. लातूरच्या जनतेने भरभरून आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिला. नगरपंचायत भारतीय जनता पार्टीची, पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या, जिल्हा परिषद लातूरच्या इतिहासामध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला लातूरच्या जनतेने दिला. महानगरपालिका हे कधीच कुणी बोललं नाही, तोही आशीर्वाद लातूरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दिला, आमच्या सर्वांच्या पाठीशी दिला. आणि ह्या आशीर्वादातून निकाल, महाराष्ट्रातला सर्वात चांगला निकाल हा लातूर जिल्ह्याने दिला.
आपण सर्व जिल्ह्यांच्या निवडणुका मागच्या आपल्यालाही माहिती आहे. महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आपण समोर काढा. सर्वात मोठी ताकद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ह्या लातूर जिल्ह्यातील जनतेने दिली, तो आशीर्वाद दिला आपल्याला. आणि मला परत तो दिवस आठवतोय 2018 1 जानेवारी 31 डिसेंबरला तिरुपतीचं दर्शन घेतलं, 1 तारखेचं सकाळचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि संध्याकाळपर्यंत वर्षा बंगल्यावर पोहोचलो. लातूर जिल्ह्याचा निकाल, गोविंदाचा आशीर्वाद. लातूर जिल्ह्याचा निकाल म्हणजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि बालाजीचा आशीर्वाद, हे दोन्ही घेऊन माननीय देवेंद्रजींच्या घरी पोचलो, वर्षावर पोचलो, प्रसाद दिला आणि म्हणलो, भाऊ मी माझं वचन आपल्याकडे मागायला आलोय, आपण दिलेला शब्द घेण्यासाठी आलोय. तू म्हटले काय संभाजी? म्हटले देशामध्ये जो रेल्वे कोच कारखाना होणार आहे तो महाराष्ट्रात यायला पाहिजे आणि तो लातूरला यायला पाहिजे, हा निकाल आमच्या जिल्ह्याने दिलेला. मला बोलत असताना माझे शब्द त्या ठिकाणी दावटवले, मला बोलता आलं नाही. मला त्यांनी गळ्याला लावून घेतले आणि सांगितलं, काही जरी झालं संभाजी, कुणी जरी मागितलं, लातूरच्या जनतेने जो विश्वास आपल्यावर दाखवलाय त्या विश्वासासाठी हा कारखाना, रेल्वे कोचचा कारखाना, मला अजूनही आठवतोय, उत्तर महाराष्ट्रातले भाऊंच्या एकदम जवळचे, आम्ही सगळेच त्यांच्या जवळचे पण अत्यंत जवळ बसणारे, त्यांनी त्यांच्या मागे हट्ट धरला. विदर्भातल्या एका नेत्यांनी हट्ट धरला की हा साहजिक आहे, प्रत्येकाला वाटणं की कारखाना आमच्या भागात व्हायला पाहिजे, प्रत्येकाने हट्ट धरला. पण त्यांनी दिलेला शब्द, त्यांनी दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केले आणि लातूर जिल्ह्याला हा कारखाना मिळाला. त्यामुळे मी म्हणत असतोय की आपल्या आशीर्वादाने जे बोललो ते करून दाखवलं. मग हा विषय ज्यावेळेस 31 मार्चला, आता हा ही ऐतिहासिक तारीख का बरं आहे, 31 मार्चलाच ह्याचं भूमिपूजन झालं, ह्याचा शुभारंभ झाला. राज्याचे आजचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, माननीय पियुषजी यांच्या शुभ हस्ते आपण 31 मार्चला स्टेडियमवर ह्याचं भूमिपूजन केलं, कारखाना साईटवर गेलो, अनेक जण हसले माझ्यावर, खूप जणांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली, अनेक जणांनी ट्रोल केलं की हे होऊ शकत नाही, देशातला हा कारखाना, मेट्रो कोचचा कारखाना निर्माण करणारा लातूरला कसा येऊ शकतो. अनेकांनी म्हटले निवडणुकीचे जुमलेत, पण मला विश्वास होता, आमच्या नेत्यांवर विश्वास होता आणि देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय ह्याच्यावर विश्वास होता. मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्राने जर कोणता प्रकल्प दिला असेल, मी परत आवर्जून म्हणतो, 60 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती पण मराठवाड्याला एक प्रकल्प ज्याच्यातून रोजगार निर्माण होईल हा येऊ शकला नाही. कोणताच प्रकल्प मागच्या इतिहासात आपण काढून बघा, पण एवढा मोठा प्रकल्प केंद्राने आपल्या मराठवाड्याला दिला, लातूरला दिला. प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं, काम संपलं, कोविड आला, थोडा डिले झाला, पण मागच्या 25 डिसेंबरला पैशाच्या पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितलं, देशाच्या रेल्वे मंत्री माननीय वैष्णवजींनी सांगितलं की आज वंदे भारतच्या 120 रेल्वे हे लातूरला बनणार, मराठवाड्यात बनणार. आज आपण जातो, एखादी वस्तू आपल्या हातात घेतो, मोबाईल पाहतो, आपण मोबाईल हातात घेतल्यानंतर त्याच्यावर काय लिहिलं असतं, मेड इन स्पेन लिहिलेलं असतंय, मेड इन जपान लिहिलेलं असतंय, मेड इन काही चायना असतंय, व्हिएतनाम असतं. पण मी लातूरच्या जनतेला, मराठवाड्याच्या जनतेला सांगतो, ज्यावेळेस ह्या वंदे भारतच्या रेल्वे आपण पाहतोय त्याच्यावर ज्यावेळेस स्टॅम्प येणार मेड इन लातूर, आपल्या मनाला आनंद काय? ह्यापेक्षा मी पुढे जाऊन सांगतो, लातूरला
हा जो 35,000 कोटी, मी माझे अजून शब्द परत, मी याच्यात राजकारण काही बोलत नाही, पण 35,000 कोटीचं हे काम आहे. एवढा मोठा उद्योग हा लातूरला येणार, हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळणार, आणि त्याच्यातून ज्यावेळेस माझ्या गावातले मुलं, माझ्या तालुक्यातले, जिल्ह्यातले मुलं यांना आपल्या आई वडिलांना सोडून कामासाठी बाहेर पुणे, मुंबई, हैदराबाद, मुंबईला जावं लागतंय, ते मुलं परत माझ्या गावाकडे येणार, त्यांच्या आई वडिलांच्या जवळ राहणार, त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद असणार आहे हे फार मोठं असणार आहे. त्या मुलांना आपलं घर दार सोडून जावं लागणार नाही. हजारो मुलं हे आता परत आपल्या घरीच येतील, त्यांना काम रोजगार ह्या आपल्या जिल्ह्यातच मिळेल, हे स्वप्न आपण सर्वांनी पाहिलं होतं, आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना दिसतंय. दोन पावलं पुढं जाऊन सांगतो, वंदे भारतचे तर रेल कोचेस तरी इथं बनणारच आहेत, पण जे आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनी आहे जे हे कोचेस आता बनवणार आहेत, ही जगातली क्रमांक 1 वर असणारी कंपनी आहे. ही देशात तर येणारच आहे, भारतात येणार आहे, देशाच्या क्रमांक म्हणजे जगातली क्रमांक 1 वर रेल्वे मेट्रो कोच बनवणारी कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी ही भारतात येणार, भारतात येत असून ही महाराष्ट्रात येणार, आणि महाराष्ट्रात असून मराठवाड्यात येणार, आणि मराठवाड्यातून ती लातूरला येणार आहे, ह्याचा आनंद. ही परकी गुंतवणूक ही आपल्याकडे येणार, आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ज्यावेळेस त्यांना मेट्रो कोचेस लागतील, हे लातूरहून जाणार. आता तुम्ही कधी आता भविष्यात लंडनला गेलात, फ्रान्सला गेलात, तिथं जर मेट्रो कोचेस जर भविष्यात जर पाहताल, ज्यावेळेस त्याच्यावर मेड इन लातूर असं म्हटलं की त्याचा आनंद आपल्या मुलांना जो असणार आहे हा एक आनंद असणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींना आपण समोर लक्षात घेऊन आजचा 31 मार्चला हा एक प्रवास होता, अत्यंत सगळ्यांच्या मागे लागणं, सर्वांच्या जागा मिळत असतानाच्या अडचणी, जागा सर्वांना घेऊन देणं, खूप जणांनी ह्याच्यामध्ये साथ दिली, त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार. एकट्याचा हा विषय नाही आहे, संभाजी पाटीलचा हा विषय नाही आहे, हे जे यश आहे ना लातूरला मेट्रो कोच कारखान्याचं, हे यश हे लातूरच्या जनतेचं यश आहे. त्यांनी जो आशीर्वाद दिला त्याचं यश आहे, आपण जो पाठिंबा दिला ह्या पाठिंब्याचं यश आहे. मी आज आपल्याकडे आपल्याला शब्द दिला होता, परत आज तो 31 मार्च मी परत माझं भाषण आपल्या सर्वांच्या समोर टाकणार आहे. लातूरच्या जनतेच्या समोर नतमस्तक होऊन मागितलं होतं की आपण आशीर्वाद द्या, हा कोचचा कारखाना आपण आणू, आपण दिला आशीर्वाद, ते शब्द दिलेला पूर्ण केला. आज परत मी आपल्याकडे आशीर्वाद मागणार आहे. रस्त्याचं जाळं लातूर जिल्ह्यात निर्माण झालं, माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात, माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, पियुषजी गोयल साहेब, वैष्णव, त्याचसोबत माननीय देवेंद्रजींचा पाठबळ हे सर्वात महत्वाचं होतं, त्यांनी पाठबळ दिला. आज आपल्याकडे मागणार काय आहे, मी आपला प्रश्न काय हो जिव्हाळ्याचा, लातूरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय, आपल्याला घर सोडून बाहेर जावं लागतंय, ते म्हणजे आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक लागणारं पाणी. या भागामध्ये उद्योग निर्माण होण्यासाठी रेल्वे कोच कारखाना आला, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या इंडस्ट्री येणार आहेत त्यांच्यासाठी उद्योगाला व्यवसायाला लागणारं पाणी, महत्वाचं शेतीसाठी लागणारं पाणी, हे पाणी लातूरमध्ये यायला पाहिजे. बघा, आम्ही राजकीय लोकांना पद मिळालं, आमदार झालो, मंत्री झालो, आमच्यासारखे येतील जातील, पण कायम हा जिल्हा टिकला पाहिजे, आपल्या भागातले मुलं या भागामध्ये परत मजबूतीनेच तिथं आपल्या घरी मायदेशी राहायला पाहिजेत, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं. पूर्वीची परिस्थिती पाहिली, आज कोचचा कारखाना आला, 40,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार त्याच्यातून निर्माण होईल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार. पण आपल्या भागातील शेतीसाठी जर पाणी जर आपण उपलब्ध केलं, रस्त्याचं जाळं निर्माण झालं, आज लातूरला सगळ्या चारी बाजूनी रस्त्याचं जाळं निर्माण झालं, देवेंद्रजींनी जो नवा शक्ती मार्ग
जो आपल्या महाराष्ट्र शासनाने नवा शक्ती मार्ग घोषणा केला, जसा आज आपण समृद्धी मार्ग म्हणतो, तसा तो समृद्धी मार्ग हा लातूरहून जाणारे एक नवा समृद्धी मार्ग हा आपल्या लातूरहून जाणार। माननीय गडकरी साहेबांनी चारही बाजूने रस्त्यांचं जाळं तयार करून दिलं। आज जर काय पाहिजे असेल तर आपल्या शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी आपल्याला मिळालं पाहिजे। आणि थोडी अवघड आहे, पण आपण सर्वांनी जर आशीर्वाद दिला तर लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी शेतीसाठीचं पाणी आपल्याकडं, या पूर्वीच्या नेत्यांनी माननीय निलंगेकर साहेब असतील, माननीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, या सर्वांनी जे काही बॅरेजेस या भागामध्ये निर्माण केले असतील ते बॅरेजेस कोरडे जर पडले तर काय करणार आहेत आपण? आपल्याकडे दोन मांजरा नदी आहेत, तेरणा नदी आहेत, या दोन मोठमोठ्या नद्या आहेत। या दोन मोठ्या नद्यांमध्ये जर या खोऱ्यांमध्ये जर पाणी आपण आणलं, वाहून जाणारं पाणी जर आणलं, काही जण याच्यामध्ये राजकारण करतात, परत कधीच आम्ही बोललो नाही की कोणतं पाणी, पण हे पाणी वाहून जाणारं पाणी, कृष्णा खोऱ्याचं जे आपल्या हक्काचं वाहून जाणारं, जे कुठं समुद्रात जात आहे, कुठं पुरामध्ये जात आहे, हे पाणी आपण लातूरला आणणार हे सोपं नाही आहे। ही मागणी आपल्याला रेटावं लागणार आहे, आणि हे रेटत असताना मी परत आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे। एक नवा संकल्प 31 मार्चलाच करतो, एक नवा संकल्प त्या 31 मार्चला केला होता की हा कोचचा कारखाना लातूरमध्ये निर्माण करू, दिलेला शब्द पूर्ण झाला। परत मी आपल्याकडे आशीर्वाद मागतो, हा नवा संकल्प पाण्याचा माझ्या लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ पाणी मिळायला पाहिजे, माझ्या लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना व्यवसायासाठीही पाणी मिळायला पाहिजे, हा नवा संकल्प आपल्या सर्वांच्या समोर करणार आहे। मी परत आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण दिलेल्या आशीर्वादामुळे आम्ही करू शकतो, आपण दिलेली ताकद, आपण दिलेल्या शुभेच्छा ह्या आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी करू शकतो। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सर्वजण विचार करू, पाण्यासाठी, ह्या प्रश्नासाठी सर्व राजकीय पक्षातले जे काही मंडळी असतील मी त्यांच्या सर्वांनाही भेटणार आहे, त्यांच्या सर्वांशी बोलणार आहे की किमान एक, जसं विविध पक्ष काही गोष्टीसाठी एकत्रित येऊ शकतात, तर लातूर जिल्ह्याच्या ह्या प्रश्नासाठी एकत्रित काय येऊ शकत नाही? राजकारणासाठी अनेक एकमेकांना शेक आठशे देण्यासाठी आपण येतात ना एकत्रित अनेकदा, तर जनतेच्या विकासासाठी एकत्रित याला काय अडचण आहे? मी सर्वांपर्यंत काही अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत, काही ह्या पाण्याच्या संदर्भात काम करणारे जे वरिष्ठ जे रिटायर झालेले अधिकारी त्यांच्याशी बैठक घेतलेली आहे मी, यांनी एक प्लॅन पूर्ण दिलेला की कसं आपल्याला पाणी येऊ शकतो हे सरकार दरबारी, हे आमचं सरकार आहे, आपलं सरकार विश्वास आहे, पण सरकारपर्यंत जात असताना आपलाही जनतेचा तुमचा सर्वांचा आशीर्वाद लागणार आहे। अडचण आहे का? 100% अडचण असणार आहे। सहज होणार आहे का? नाही। 70 वर्षात नाही झालं, कोणत्याही जिल्ह्यांनी अशा प्रकारे मागणी नाही केली, पण आपण आपल्या जिल्ह्याच्या वतीने आपण मागणी करू आणि आपल्या जिल्ह्याला कायमस्वरूपी ह्या दुष्काळातून, जरी जरी आपल्याकडे कधी एखादा आपल्याकडे पाऊस जरी नाही झाला तर आपल्या पाण्याचे स्रोत आपले मजबूत राहायला पाहिजे हे निर्माण आपण करू, हे भविष्य हे आपल्या मुलांसाठी आहे। आमच्या मुलांमध्ये लातूरमध्ये ज्ञानाची खाण आहे, या खाणेला जे काही ही ज्ञानाची खाण जगभरामध्ये जाती, पण लातूरमध्ये त्याचा उपयोग होण्यासाठी हे वातावरण, औद्योगिक वातावरण, शैक्षणिक वातावरण ऑलरेडी आहे। आमचे उद्योजक, आमचे व्यावसायिक करणारे जगाच्या पाठीवर आज डाळीचे भाव असतील हे लातूरचे व्यापारी त्या ठिकाणी ठरवतात, ही व्यापारी क्षमता आमच्यामध्ये आहे। ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर ह्या सर्व गोष्टींची क्षमता असणारा आमचा जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे। या जिल्ह्याला एक विकासात्मक चेहरा आपण निर्माण करू। निवडणुका वेगळ्या ठिकाणी राहिल्या, पण ह्या जिल्ह्याने भरभरून दिलंय। मी माझ्या स्वतःला भाग्यशाली समजतो ज्या जिल्ह्याने भरभरून जे प्रेम आशीर्वाद दिलंय। मला बऱ्याचदा मी आमच्या सहकारी आमदारांनाही सांगतो, मला कुणावर बोलायचं नाहीये, पण या जिल्ह्यांनी दोन माजी मुख्यमंत्री पाहिले, पण दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना एक हाती सत्ता, त्यांच्या पक्षाला कधी सत्ता ह्या जिल्ह्यांनी कधी दिली नाही एक हाती सत्ता।
कुणाचं तरी पाठबळ घ्यावं लागेल. पण राज्याचा जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मी आपल्याकडे आशीर्वादासाठी आल्यानंतर या जिल्ह्यांनी भरभरून आशीर्वाद दिला, एक हाती सत्ता आपण मला दिली, मी आपलं ऋणी आहे, आपल्या ऋणातच राहणार आहे. पण हे प्रेम शक्य नाही आहे कुणाला मिळणं, त्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो या जिल्ह्यांनी दिलेल्या प्रेमासाठी, जिल्ह्यांनी दिलेला जो विश्वास आहे. आणि मी या ऋणात राहून या जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी काम करत राहणं. आणि अडचण मला माहिती आहे काय, पाणी हा असा विषय जर आपण तो व्यवस्थित सोडवला तर एका चांगल्या दिशेने आपण जिल्ह्याला घेऊन जाऊ शकतो. अधिकचा वेळ घेणार नाही, परत एकदा आपल्या आशीर्वादाने लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी एवढा मोठा उद्योग व्यवसाय माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने, माननीय देवेंद्रजींच्या सहकार्यातून आशीर्वादाने, पियुष गोयल साहेबांच्या, माननीय रावसाहेब दानवे साहेबांच्या, माननीय वैष्णव साहेबांच्या, आणि सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद म्हणजे आपल्या सर्वांचा लातूरच्या जनतेचा आशीर्वाद मागं होता म्हणून हा कारखाना लातूरला येऊ शकला हे मला आवर्जून आपल्याला सांगायचं. मी मागू शकलो असतो देवेंद्रजीकडे, खूप काही मागू शकलो असतो, पण नाही. आपण आज आहे उद्या नाही माणसाचं खरं नाही, पण दिलेल्या ह्याच्यातून दिलेल्या संधीतून तुम्ही काय करून देतात अक्का मला प्रत्येक शब्दाला सांगतात की लातूरच्या जनतेने आपल्याला खूप प्रेम दिले संभाजी, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नको, लोकांचा विश्वास आहे हा विश्वास कायम टिकला पाहिजे ह्याच्यासाठी काम कर. आणि तुमच्या आपल्या सर्वांच्या विश्वासासाठी मी कायम काम करत राहील. नवा संकल्प आपण करतोय, या संकल्प करत असताना आपण सर्वांनी मला साथ द्यावी, आपल्या सर्वांची साथ गरजेचं आहे. जसं 5 वर्षामध्ये आपण रेल्वे कोच केला तसं येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण कायमस्वरूपी आपल्या भागामध्ये वाहून जाणारं पाणी जोडूया. त्याच्यासाठी वेगवेगळ्या आता आम्ही अधिवेशनाच्या काळात ती झाली, देवेंद्रजी ज्यावेळेस लातूरला निलंग्याला आले होते मागणी मी एकच केली, मी काय त्यांना आमच्याकडं आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आम्हाला असल्या काही नाही, मी म्हणलो कायमस्वरूपी आम्हाला शेत. हे बघा दोन गोष्टी आहेत, आम्ही राजकीय लोक फार शब्दांचे खेळ करत असतो, दोन गोष्टी आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करू ते तर आहे, आमचा जिल्हा सक्षम आहे, आम्ही त्या गोष्टी आमच्या जिल्ह्याच्या स्वतःच्या जलसंधारण आणि ह्याच्या माध्यमातून आमच्या पिण्याच्या व्यवस्थेत आम्ही केले आम्ही करतोय. पण प्रश्न कशाचा येतो की शेतीसाठी पाणी आणि उद्योगासाठी पाणी. आज अनेक जण म्हणतात बारामतीचा विकास हो साहजिक आहे, त्यांनी जितले लोकप्रतिनिधी ते करणारच, पण आपले लोक त्यावेळेस आपण काम मी परत ते खोलत जात नाही, आता जबाबदारी आमची आहे आम्ही करायला पाहिजे ना. तर त्यामुळं आज हा कायमस्वरूपी शेतीचा पाण्याचा प्रश्न हा सोडवायचा आहे आपल्याला आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून सोडवायचा आहे. परत एकदा सर्वांना विनंती आहे माझी, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण ह्या प्रश्नाकडे बघूया. वेगवेगळे आम्ही शिबिरं, वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत आम्ही आपल्या सर्वांपर्यंत येणार आहे, त्याची माहिती देणार आहे, त्याचं एक पूर्ण ब्लूप्रिंट की कशा पद्धतीने लातूर जिल्ह्याच्या सर्व नद्यांना आपण या पाण्याने जोडलं जाऊ शकतो त्याच्यासाठी. कारण हा प्रकल्प जर पूर्ण व्हायचा असेल तर 1,00,000 कोटीपेक्षा अधिक निधी हा आपल्याला लागणार आहे, सहज मिळणार नाही आहे, मी म्हणून म्हणतो सोपं नाही आहे, पण विश्वास आहे, विश्वास 100% आहे. अडचणी आहेत आहेत, खूप अडचणी येणार आहेत, पण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद जर असेल तर तो विश्वास जर आपला असेल तर मी परत आज एकच शब्द देतो लातूरच्या जनतेला की जे वाहून जाणारं समुद्रात वाहून जाणारं पाणी, पुरामध्ये वाहून जाणारं पाणी हे मी माझ्या जिल्ह्याला लातूरला मराठवाड्याला घेऊन आणण्याचा संकल्प आपल्या सर्वांच्या साक्षीने या 31 मार्चला परत आपल्या या ठिकाणी करतो. आपण सर्वजण जोडले गेलात, आपल्या सर्वांचं प्रेम आपला आशीर्वाद हीच माझ्यासाठी ताकद आहे. धन्यवाद. भारत माता की जय.